विद्यार्थी मित्रांनो, मी भरत सोनवणे सर्वांचे आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती हार्दिक स्वागत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी असतील, इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी ज्यांना की इंग्रजी विषयाच्या बाबतीमध्ये काही समस्या असतील, किंवा आपला ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने इंग्रजी जमतं अशांसाठीही ओके, म्हणजे आपला जो काही प्रोग्रेस असणार आहे तो प्रोग्रेस आपण कशा पद्धतीने करू शकतो, व त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनामध्ये काही समस्या येत असतील, त्याच पद्धतीने आपलं जे काही टेक्स्टबुक असणार आहे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचं, CBSE बोर्ड असो किंवा आपलं महाराष्ट्र शासनाचं स्टेट बोर्ड असो, यामध्ये जो काही सिलेबस असणार आहे त्याच्यातील काही शब्दांचे अर्थ असतील, एखाद्या शब्दाचा वाक्यामध्ये उपयोग कशा पद्धतीनं करायचा, त्याचं प्रोनाऊन्सिएशन कशा पद्धतीनं करायचं, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं करू शकतो अगदी सहज पद्धतीने, तर त्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागणार आहे हेच आज आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम आपणाला आपल्या मोबाईलमधील जे प्ले स्टोअर आहे ते प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर ओपन केल्याच्या नंतर आपणाला या ठिकाणी रीड टू मी ओके RED TO 2 ME अशा पद्धतीनं या ठिकाणी सर्च करायचं आहे ओके. रीड टू मी सर्च केल्याच्या नंतर आपणाला या ठिकाणी दोन ॲप या ठिकाणी दिसणार आहेत. यामध्ये पहा रीड टू मी एक टीचर एडिशन असेल, आणि दुसरं जे ॲप असणार आहे रीड टू मी स्टुडंट एडिशन, हे एक ॲप असणार आहे. तर यापैकी विद्यार्थी मित्रांनो, आपण रीड टू मी स्टुडंट एडिशन हे जे ॲप असणार आहे हे ॲप इन्स्टॉल करावयाचं असणार आहे ओके. हे ॲप या ठिकाणी इन्स्टॉल होताना आपणाला या ठिकाणी दिसत आहे ओके. हे ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपणाला या ठिकाणी ओपन या बटणावरती क्लिक करायचं आहे. ओपन या बटणावरती क्लिक केल्याच्या नंतर आपणाला आपल्या मोबाईलमधील जो काही इंटरफेस असणार आहे तो अशा पद्धतीचा दिसणार आहे. यामध्ये पहा लर्न टू रीड इंग्लिश बेटर विथ रीड टू मी ओके असा इंटरफेस आपणाला या ठिकाणी दिसेल. यानंतर आपणाला वरच्या बाजूस याला स्क्रोल करायचं आहे, व त्याच्या खाली आपणाला या ठिकाणी स्टार्ट नाऊ असं या ठिकाणी दिसत आहे. तर आपणाला यानंतर स्टार्ट नाऊ वरती क्लिक करायचं आहे. स्टार्ट नाऊ वरती क्लिक केल्याच्या नंतर आपणाला या ठिकाणी अशा पद्धतीचा इंटरफेस या ठिकाणी दिसणार आहे. यामध्ये एक आपणाला मोबाईल नंबर विचारला जात आहे, किंवा या ठिकाणी आपणाला जो ईमेल आयडी आहे तो ईमेल आयडी या ठिकाणी विचारला जात आहे. तर पहा या अगोदर जर आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपणाला फक्त या ठिकाणी मोबाईल नंबर व आपला जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. आणि जर आपण या ठिकाणी जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर मात्र आपणाला या ठिकाणी आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर सुरुवातीला या ठिकाणी टाकायचा असणार आहे, किंवा आपल्या ईमेल आयडीने सुद्धा आपण या ठिकाणी आपलं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकणार आहोत. तर या ठिकाणी पहा आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपण या ठिकाणी टाकणार आहोत. तर आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी भरलेला आहे, व त्यानंतर आपणाला या ग्रीन कलरवरती जो एरो आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे. त्यावरती एरो केल्याच्या नंतर आपल्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीचा इंटरफेस आपणाला या ठिकाणी दिसणार आहे ओके. हा जो काही इंटरफेस असणार आहे यामध्ये आपणाला काय काय सांगितलेलं आहे पहा, प्लीज एंटर युअर डिटेल्स टू साइन अप अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर यामध्ये पहा आपणाला फुल नेम असं सांगितलेलं आहे. आता हे फुल नेम आपण नेमकं कुणाचं या ठिकाणी टाकणार आहोत पहा, जो आपला विद्यार्थी असणार आहे विद्यार्थ्यांनी आपलं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे ओके. तर आता या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी टाकत आहोत पहा ओके. तर विद्यार्थ्यांनी आपलं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे पहा ओके. संपूर्ण नाव आपण इंग्लिशमधूनच या ठिकाणी टाकायचं आहे, व
त्यानंतर आपला जो काही पासवर्ड आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे तो पासवर्ड सुद्धा आपल्याला या ठिकाणी टाकावा लागणार आहे. जो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे तो पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. पासवर्ड आपण या ठिकाणी टाकलेला आहे. त्यानंतर यानंतरची जी माहिती असणार आहे ती माहिती आहे पहा आपल्याला स्कूल बोर्ड असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपलं जे की स्कूल बोर्ड असणार आहे ते महाराष्ट्र बोर्ड असणार आहे. तर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र वरती क्लिक करायचं आहे. यानंतर पहा ग्रेड अब्लिक क्लास असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे पहा की आपला जो काही क्लास असणार आहे विद्यार्थी इयत्ता सहावी वर्गात असतील सातवी आठवी पाचवी पहिली दुसरी ज्याही वर्गात विद्यार्थी असतील तो क्लास आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. ओके तर हा जो आपण या ठिकाणी व्हिडिओ आहे तो आपल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी तयार करत आहोत. त्यामुळे आपण या ठिकाणी क्लास सिक्स असं या ठिकाणी निवडलेलं आहे. त्यानंतर जे काही स्कूल लोकेशन असणार आहे पहा ओके हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. ओके तर आपण स्कूल लोकेशन वरती गेल्याच्या नंतर म्हणजे आपली जी काही शाळा आहे ही शाळा नेमकं कोणत्या राज्यामध्ये आहे हे आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर यासाठी आपण महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडणार आहोत. महाराष्ट्र राज्य या ठिकाणी निवडायचं झाल्याच्या नंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा ईमेल अड्रेस असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर हा जो ईमेल अड्रेस आहे हा ऑप्शनल आहे. ओके आपण भरला तरी चालेल व नाही भरला तरी सुद्धा या ठिकाणी चालू शकणार आहोत. व त्याखाली आपण पाहू शकतो बाय कंटिन्यू टू यूज यू ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ सर्व्हिस अँड द प्रायव्हसी पॉलिसी. ओके व यानंतर आपल्याला परत खाली हे जे ग्रीन बटनावरती क्लिक करायचं आहे व ग्रीन बटनावरील या ॲरोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला थोडासा वेळ या ठिकाणी लागणार आहे. यानंतर काहीच वेळामध्ये आपला जो काही इंटरफेस असणार आहे तो अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. पहा आता ज्याही वेळेस आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे पहा आपलं ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असेल ते रजिस्ट्रेशन या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. वेलकम. तर या ठिकाणी मी पहा प्रांजली सोनवणे. ओके स्टेट आपलं महाराष्ट्र बोर्ड दिसत आहे ग्रेड सिक्स असं दिसत आहे. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे आपला क्लास या ठिकाणी निवडलेला असेल ते या ठिकाणी दिसणार आहे. ओके यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पहा की विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचा जो यू डायस क्रमांक आहे तो यू डायस क्रमांक या ठिकाणी भरायचा असणार आहे. तर या ठिकाणी पहा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपला स्कूल आय डी एंटर युअर स्कूल यू डायस कोड असं या ठिकाणी दिसत आहे. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे व आपण जे महाराष्ट्र विद्यालय निलंगा या शाळेचे विद्यार्थी असणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी मात्र या ठिकाणी आपल्या शाळेचा जो यू डायस क्रमांक आहे तो 27 28 04 00 125. ओके 27 28 04 00 125 हा यू डायस क्रमांक आपणाला या ठिकाणी फिल करायचा आहे व या ॲरोवरती क्लिक करायचा आहे. ओके म्हणजे आपला यू डायस क्रमांक टाकणे हे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. ओके तर पहा या ठिकाणी आपण भरल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन असं या ठिकाणी आलेलं आहे. आणि आता यानंतर पुढे आपणाला नेमकं काय करायचं आहे पहा. ओके पुढे आपणाला विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे पहा हे जे माय टेक्स्टबुक आहे या माय टेक्स्टबुक वरती क्लिक करायचं. या खालील बाजूस आपल्याला हे चार ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसतील. माय डॅशबोर्ड असेल माय टेक्स्टबुक असेल माय प्रोग्रेस असेल माय अकाउंट असेल. ओके तर आपल्याला माय टेक्स्टबुक वरती क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी डाउनलोडिंग युअर टेक्स्टबुक्स प्लीज डू नॉट क्लोज द ॲप प्लीज वेट अशा पद्धतीचा मेसेज आपल्याला या ठिकाणी दिसेल व या ठिकाणी हे
जे काही पुस्तक आहे हे पुस्तक आपलं डाउनलोड होत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता हा जो काही प्रोग्रेस आहे पहा, हा प्रोग्रेस आपल्याला कशा पद्धतीने दिसतोय, सुरुवातीला 1%, 2%, 3%, आता आपलं हे 10% झालेलं आहे. हा जो काही प्रोग्रेस आहे हा प्रोग्रेस आपल्याला अशाच पद्धतीनं 23% दिसणार आहे. ओके, सुरुवातीला हे 23% असं एक झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर मात्र हे जे टेक्स्टबुक आहे हे डाउनलोड होत असताना 23% नंतर थोडासा वेळ आपल्याला या ठिकाणी होताना दिसेल. आपण या ठिकाणी पाहू शकतोय याच्या पुढे आपला जो काही प्रोग्रेस आहे हा प्रोग्रेस आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. तर अशा वेळेस काय होतं पहा की हे 23% डायरेक्ट पुढे आता हे 23%नेच डायरेक्ट हे कम्प्लीट झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. ओके, म्हणजे आता हे 23% नंतर डायरेक्ट हे 46% झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसेल. 46% नंतर हे 69% झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसेल. 69 नंतर 92% व 92% नंतर हे डायरेक्ट 100% झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी म्हणजे असं संभ्रमात राहायचं नाहीये की नेमकं हे जे आहे ते या ठिकाणी खूप वेळ होत आहे किंवा हे डाउनलोड होत नाही असं काही विद्यार्थ्यांना या ठिकाणी शंका येण्याची म्हणजे असं वाटू शकतं की हे जे काही ऍप आहे जे काही आपलं टेक्स्टबुक आहे या ऍपमध्ये हे डाउनलोड होत नाही. आपण या ठिकाणी पाहू शकतोय पहा की आपलं हे जे ऍप आहे ते आता सध्या 46% झालेलं आहे. तर हे अशाच पद्धतीनं डाउनलोड होताना आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. सध्या आपण पाहू शकतोय हे 69% या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. अशाच प्रकारे आता हे जे ऍप आहे हे ऍप मधील आपलं जे काही टेक्स्टबुक आहे हे टेक्स्टबुक 92% व त्यानंतर हे 100% डाउनलोड झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ओके, तर या 100% डाउनलोड झाल्याच्या नंतर आपल्याला थोडीशी वाट या ठिकाणी पाहायची आहे. पहा, थोडासा वेळ आपला या ठिकाणी लागेल, प्लीज वेट असं या ठिकाणी सांगत आहे. ओके, तर हे ऍप डाउनलोड म्हणजे या ऍप मधील जे काही आपलं टेक्स्टबुक असणार आहे हे टेक्स्टबुक डाउनलोड होईपर्यंत आपल्याला थोडीशी वाट या ठिकाणी पाहावी लागणार आहे. ओके, यानंतर आपला जो काही इंटरफेस असणार आहे तो इंटरफेस अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. ओके, तर पहा यामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे पहा. प्लीज सिलेक्ट द चॅप्टर्स यू वुड लाईक टू डाउनलोड असं या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. तर यामध्ये पहा सुरुवातीला एक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे म्हणजे जे काही आपलं बुक आहे त्या बुकचं जे नाव आहे ते नाव आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ओके, तर इंग्लिश मीडियम असेल, मराठी मीडियम असेल, यांसाठी हे वेगवेगळं जे पुस्तकाचं नाव असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहावयास भेटणार आहे. ओके, तर यामध्ये इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांचं जे काही असणार आहे माय इंग्लिश बुक क्लास 6 हे जे टेक्स्ट बुक आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व त्यानंतर पहा यावरती क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे कंटेंट आहे ओके म्हणजे आपले जे काही युनिट्स असणार आहेत 1, 2, 3, 4 ओके हे युनिट्स म्हणजे सर्वच्या सर्व सुद्धा आपण वन टाइम मध्ये सिलेक्ट ऑल करून डाउनलोड करू शकतो. ओके, तर त्याच पद्धतीने पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे. तर सुरुवातीला मी एक आपला जो फर्स्ट युनिट आहे तो फर्स्ट युनिट आपण वरती क्लिक करूया आणि या ठिकाणी डाउनलोड नावाचं जे बटन दिसत आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, तर हे सध्या आपल्याला डाउनलोड होताना दिसत आहे व काही सेकंदामध्येच हे आपलं डाउनलोड झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता यापुढे आपल्याला काय करायचं आहे पहा, यावरती क्लिक करायचं आहे जेणेकरून आपला जो काही इंटरफेस असणार आहे तो अशा पद्धतीचा दिसणार आहे. तर आता यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो आपणाला काय काय दिसत आहे पहा, माय टेक्स्ट बुक, रीड टू मी, रीडिंग स्पीड व त्याच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी 3 डॉट या ठिकाणी दिसत आहेत. तर ज्याही वेळेस आपण या क्लिक केलं
प्ले वरती ज्यावेळेस आपण या ठिकाणी क्लिक करू त्यावेळेस हे जी आपली पहिली पोयम असणार आहे सॉन्ग्स ऑफ हॅपीनेस. ओके, तर यावरती आपलं जे काही रीडिंग असणार आहे ते आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने ऐकता येणार आहे. आपल्या गतीनुसार आपण हे ऐकू शकतो नेमकं कोणता शब्द चालू आहे हे आपल्याला या ठिकाणी बॅकग्राऊंडला पिवळा जो कलर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यावरून आपल्याला हे निश्चितपणे समजणार आहे. ओके, तर हे अशा पद्धतीनं आपल्याला हे चालू झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर आपण याला पॉज करूया. ओके, आता प्रश्न असा आहे की आपलं जे काही एखादा शब्द असेल त्या शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ आपण कशा पद्धतीने शोधायचा. ओके, उदाहरणामध्ये मला या सिंग या शब्दाचा अर्थ या ठिकाणी शोधायचा आहे. तर मला काय करायचं आहे पहा, ज्या शब्दाचा अर्थ मला या ठिकाणी समजत नाही त्यावरती अशा पद्धतीने पहा आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हा जो शब्द दिसत आहे सिंग या SING हा आपल्याला निळ्या रंगाने, ओके, त्याचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते ब्ल्यू कलरने झालेलं दिसेल. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा ट्रान्सलेट वर्ड्स वरती क्लिक करायचं आहे. ट्रान्सलेट वर्ड्स वरती केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा आपल्या मोबाईलवरती स्क्रीन दिसणार आहे. त्यावरती आपल्याला ट्रान्सलेट ओके सिंग आणि या ठिकाणी पुढे आपल्याला हिंदी असं दिसत आहे आणि त्याचा अर्थ गाओ असा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ओके, तर या ठिकाणी आपण कोणत्या भाषेमध्ये आपल्याला करायचं आहे पहा, या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके विद्यार्थी, यानुसार आपली मराठी भाषा आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे आणि या शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी पाहू शकत आहोत पहा सिंग म्हणजे त्याचा दिसत आहे. अशा पद्धतीनं पहा कोणत्याही शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी पाहू शकतो. ओके, उदाहरणामध्ये HOME होम या शब्दाचा आपल्याला अर्थ या ठिकाणी पाहायचा आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो पहा मुख्य पान असेल किंवा घर असा याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला पाहावयास भेटत आहे. आता त्याच पद्धतीने पहा या ठिकाणी आपल्याला पिक्चर डिक्शनरी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ओके, तर या पिक्चर डिक्शनरीमध्ये म्हणजे याच शब्दाचा अर्थ HOME अर्थ कसा असणार आहे पिक्चर होम मध्ये, तर ही जी पिक्चर डिक्शनरी आहे यामध्ये आपण नेमकं त्याचं चित्र कशा पद्धतीचं असणार आहे पहा HOME होम कशा पद्धतीचं असणार आहे घर कशा पद्धतीचं असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी चित्राच्या द्वारे या ठिकाणी समजणार आहे. त्याच पद्धतीने पहा आता जर आपण या ठिकाणी हा जर शब्द पाहिला सिंग, ओके, तर सिंग हा शब्द कसा दिसणार आहे तर गाणे कसं गायलं जातं कशा पद्धतीचं असणार आहे हे आपल्याला चित्राच्या माध्यमातून या ठिकाणी दिसणार आहे. व त्याच पद्धतीने पहा या आता शब्दाचा अर्थ म्हणजे हे जे याचं जे काही प्रोनाऊन्सिएशन आहे हे प्रोनाऊन्सिएशन कशा पद्धतीने केलं जाणार आहे. ओके, तर या ठिकाणी आपण प्रोनाऊन्स वरती क्लिक केलेला आहे व सिंग आता याला जर प्ले केलं तर प्ले केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी त्याचं जे काही प्रोनाऊन्सिएशन आहे ते कशा पद्धतीने केलं जातं हे आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे. त्याच पद्धतीने पहा या शब्दाचं जे स्पेलिंग आहे ते स्पेल वर्ड वरती क्लिक केल्यानंतर हे कशा पद्धतीनं हे केलं जातं तर ते व्यवस्थित पद्धतीनं सांगितलं जाईल पहा. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं कोणताही जर शब्द असेल तर त्या शब्दाचा मराठीतून अर्थ असेल त्याची पिक्चर डिक्शनरी आपण या ठिकाणी पाहू शकणार आहोत त्याचं प्रोनाऊन्सिएशन कशा पद्धतीने केलं जातं किंवा त्याचं स्पेल वर्ड याद्वारे आपण हे पाहू शकणार आहोत. आता हे जे वाचन आहे पहा, ओके, हे वाचन कशा पद्धतीने आपण या ठिकाणी करू शकणार आहोत. ओके, याची जी काही स्पीड असणार आहे पहा हे रीडिंग स्पीड वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सध्याची जी काही स्पीड आहे ही आपली सुरुवातीला 0 स्पीड असणार आहे, परंतु ज्या विद्यार्थ्यांना आणखी म्हणजे वाचता येत चांगल्या म्हणजे अशांसाठी काय करायचं आपल्याला त्यांची जी काही स्पीड आहे ती आपल्याला स्पीड थोडीशी कमी करायची आहे. ओके, हे जे एरो आहे त्याच्यावरती आपल्याला हे खाल्ल्या बाजूला केल्यानंतर याची स्पीड कमी होते व वरील बाजूस केल्यानंतर याची स्पीड जास्त होते. तर आपण जे आपल्याला करायचं आहे ते आपण या ठिकाणी स्पीड करायची आहे व अप्लायवरती क्लिक करायचं आहे. व त्यानंतर आता जर आपण या ठिकाणी प्लेवरती जर क्लिक केलं पहा, ओके, तर ही स्पीड निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी कमी झालेली दिसणार आहे. म्हणजेच पहा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही स्पीड आहे ती स्पीड आपण या ठिकाणी कमी केलेली
आहे, म्हणजे आपल्या गतीनुसार आपण आपली याची जी स्पीड आहे ती स्पीड कमी जास्त करू शकतो. आता यानंतर आता मला डायरेक्ट या ठिकाणी वेगळ्या चॅप्टरवरती जायचं आहे, वेगळ्या पेजवरती जायचं आहे, तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे पहा. पहिल्या युनिटमध्ये एकूण पेजेस 1 to 27 असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, 1 of 27. तर आता या ठिकाणी गो टू पेजवरती आपण क्लिक करायचं आणि क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ज्या पेजवरती जायचं आहे पहा, ओके 5 वरती क्लिक केलेला आहे. तर आपण आता या ठिकाणी गो वरती ज्यावेळेस आपण क्लिक करू तर डायरेक्ट आपण हे पेज नंबर 5 वरती या ठिकाणी जाणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्या पेजवरती आपल्याला जायचं आहे त्या पेजवरती जाऊ शकतो, डायरेक्ट लास्ट पेजवरती जाऊ शकतो, एक पेजवरती सुद्धा आपण या ठिकाणी जाऊ शकणार आहोत. आता प्रश्न राहतो पहा विद्यार्थी मित्रांनो, एकाच घरी वेगवेगळ्या इयत्तेचे, म्हणजे समजा आपला भाऊ असेल, बहीण असेल, आता ते वेगळ्या इयत्तेला आहेत समजा, ओके अशा वेळेस आपण या ठिकाणी काय करणार आहोत. ओके तर अशा वेळेस या ठिकाणी आपल्याला माय टेक्स्ट बुक वरती क्लिक करायचं आहे. माय टेक्स्ट बुक वरती क्लिक केल्याच्या नंतर फक्त आता आपण या ठिकाणी काय केलेलं आहे पहा की क्लास 6 युनिट 1 या ठिकाणी आपण डाउनलोड केलेला आहे. अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी आपलं जे काही टेक्स्ट बुक आहे ते टेक्स्ट बुक, वेगवेगळं टेक्स्ट बुक आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकणार आहोत. ओके या माय टेक्स्ट बुक वरून आपल्याला हे डाउनलोड करता येणार आहे. यावरून आपण डाउनलोड या ठिकाणी पहा आपलं जे काही 3 डॉट आहे त्या 3 डॉट वरती क्लिक केल्याच्या नंतर पहा आपण या ठिकाणी पाहू शकतो रीडिंग स्पीडच्या बाजूला एक 3 डॉट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड टेक्स्ट बुक वरती ज्यावेळेस आपण क्लिक करू. ओके डाउनलोड टेक्स्ट बुक वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण वेगवेगळे जे काही स्टँडर्ड असणार आहेत, ओके ते स्टँडर्ड्स आपण या ठिकाणी पाहू शकणार आहोत. ज्या ठिकाणी आपलं फिल्टर आहे त्या फिल्टर वरती क्लिक करायचं आहे आणि आता यावरून आपण पाहू शकतोय इयत्ता पहिली पासून ते या ठिकाणी इयत्ता 12 पर्यंत या ठिकाणी दिलेलं आहे. तर मी या ठिकाणी आणखीन एक इयत्ता या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे, इयत्ता 4 असं सिलेक्ट केलेलं आहे. ओके त्यानंतर आपल्याला बोर्ड असेल, ओके जे काही ग्रेड आहे ते ग्रेड आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं हे करायचं आहे आणि अप्लाय वरती क्लिक करायचं आहे. ओके अप्लाय वरती क्लिक केल्याच्या नंतर परत आपल्याला या ठिकाणी माय इंग्लिश बुक क्लास 4 वरती, ओके जे मराठी मीडियमचे विद्यार्थी असतील त्यांनी या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ओके तर याही ठिकाणी पहा युनिट 1, युनिट 3 किंवा सिलेक्ट ऑल वरती क्लिक करून सुद्धा आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकतो. तर आपण या ठिकाणी पहा युनिट 1 वरती क्लिक करूया, ओके आणि एकच आपण या ठिकाणी डाउनलोड करणार आहोत. तर अशा पद्धतीने हे डाउनलोड आपलं कम्प्लीट झालेलं आहे पहा. आणि या ठिकाणी आता आपलं या ठिकाणी क्लास 4, क्लास 6 या ठिकाणी दाखवत आहे, त्याच पद्धतीने आपण आता या ठिकाणी क्लास 4 सुद्धा या ठिकाणी पाहू शकतो. म्हणजे असं या ठिकाणी आपण एकापेक्षा जास्त जे क्लास असतील, म्हणजे इयत्ता पहिलीपासून 12 सुद्धा पूर्णच्या पूर्ण टेक्स्टबुक आपण डाउनलोड करू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, दिवाळीच्या सुट्टीमध्ये सुद्धा आपण अवांतर या ठिकाणी अभ्यास करू शकणार आहोत. इयत्ता 4 विद्यार्थी, इयत्ता 5 सुद्धा अभ्यास या ठिकाणी करू शकतील, 5 विद्यार्थी 6, म्हणजे कोणतेही विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं अभ्यास या ठिकाणी करू शकणार आहेत. ओके आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा, बॅक टू डॅशबोर्ड वरती यायचं आहे. ओके जे डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्ड वरती आता आपण या ठिकाणी येणार आहोत. त्यानंतर परत आपण या ठिकाणी आपण अभ्यास किती केलेला आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो. तर माय प्रोग्रेस वरती क्लिक केल्याच्या नंतर ओके आपण एकूण किती चॅप्टर्स या ठिकाणी डाउनलोड केलेले आहेत, किती ह्याचा अभ्यास केलेला आहे आणि किती वेळ आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे हे आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे. तर आपण आतापर्यंत 25 या ठिकाणी अभ्यास केलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अशा पद्धतीनं. आणखीन एक सर्वात महत्वाची गोष्ट, माय डॅशबोर्ड वरतीच आल्यानंतर, ओके माय डॅशबोर्ड वरतीच आल्यानंतर रीड टू युअर स्कूल टेक्स्ट बुक आणि लाईव्ह इंग्लिश क्लासेस महाराष्ट्र बोर्ड असेल व त्याच्याच खाली आल्यानंतर आपल्याला ग्रेड 6 माय इंग्लिश बुक 6, ओके आणि त्याच खाली आपल्याला ग्रामरचा भाग दिसत आहे, लर्न ग्रामर असेल, प्रॅक्टिस स्पीकिंग असेल, हे
वर्ड नॉलेज असेल, म्हणजे ग्रामरचा सुद्धा भाग आपण या ठिकाणी पाहू शकणार आहोत. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, परत या ठिकाणी जे आपला क्लास सिक्स जे टेक्स्टबुक आपण या ठिकाणी केलेलं होतं, तर या ठिकाणी पहा आपण या फर्स्ट ह्याच्यावरती सॉन्ग्स ऑफ हॅपीनेस वरती आपण या ठिकाणी क्लिक करणार आहोत. ओके, तर संपूर्ण व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी पाहायचे पहा, म्हणजे जेणेकरून या हे जे ॲप आहे हे ॲप आपण कशा पद्धतीनं यूज करू शकतो हे आपल्याला पाहता येणार आहे. ओके, तर या ठिकाणी याला वरी क्लिक केल्यानंतर पहा आपणाला या ठिकाणी सर्वात खालील बाजूस आपणाला काय दिसत आहे पहा, प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. ओके, म्हणजे सॉन्ग्स ऑफ हॅपीनेस वरती आपणाला या ठिकाणी एकूण चार टेस्ट आपल्याला या ठिकाणी दिलेल्या दिसत आहेत. ओके, तर या टेस्ट सुद्धा आपण या ठिकाणी सोडवू शकतो पहा विद्यार्थी मित्रांनो. तर यावरती आपण स्टार्ट टेस्ट वरती क्लिक केलेला आहे आणि चॅप्टर वन सॉन्ग्स ऑफ हॅपीनेस टेस्ट वन, आणि या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, द बेस्ट कंटेंट 10 questions. ओके, द टेस्ट कंटेन्स 10 questions, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू आन्सर द क्वेश्चन बेस्ट ऑफ लक. ओके, म्हणजे यामध्ये एकूण 10 प्रश्न दिलेले आहेत आणि आपल्याला या ठिकाणी बेस्ट ऑफ लक सुद्धा साइन केलं आहे. आणि स्टार्ट या बटनावरती क्लिक करून, ओके, स्टार्ट या बटनावरती क्लिक करून आपण हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न या ठिकाणी सोडवू शकणार आहोत. ओके, तर आता हे फास्ट मध्ये आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. ओके, उत्तर फक्त आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, सुरुवातीचाच फक्त या ठिकाणी प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा, हॅन्ड्स मीन्स, ओके, हॅन्ड्सचा अर्थ हा इंग्लिश मधून नेमका काय होतो, हॅपी सॉन्ग सिंग आर्म. तर आता या ठिकाणी आपण आर्म वरती क्लिक करणार आहोत. जर आपलं उत्तर बरोबर असेल तर ते ग्रीन कलर मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतं, आणि जर आपलं उत्तर चुकलेलं असेल तर ते रेड कलर मध्ये किंवा पिंक कलर मध्ये आपल्याला ते दिसणार आहे. ओके, यानंतरचा पुढील प्रश्न आहे पहा, क्लॅप मीन्स, ओके, तर आपलं उत्तर या ठिकाणी मेक अ साऊंड विथ युअर हॅन्ड्स असं असणार आहे हे ग्रीन कलरमध्ये. आता बाकीचे जे काही प्रश्न असणार आहेत ते फक्त आपण या ठिकाणी टिक करत आहोत पहा. ओके, तर ते आपण अशा पद्धतीनं न करता व्यवस्थित पद्धतीनं वाचून आपण या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी सोडवायची असणार आहेत. ओके, आपण हे प्रश्न न वाचता या ठिकाणी करत आहोत, त्यामुळे प्रश्नांचे जे काही उत्तर आहेत ते प्रश्न काही चुकलेले दिसत आहेत, काही उत्तरे आपले या ठिकाणी बरोबर आलेली दिसत आहेत, तर आपला जो काही स्कोर आहे तो आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने दिसणार आहे. ओके, युअर स्कोर दॅट इज 10 out of 5 आपल्याला या ठिकाणी मार्क्स मिळालेले आहेत. ओके, व त्याच पद्धतीने परत आपण ही जी टेस्ट आहे ट्राय अगेन वरती क्लिक करून आपण ही टेस्ट आपण या ठिकाणी देऊ शकणार आहोत, आणि बॅक टू टेस्ट वरती जाऊन परत आपण आपली जी टेस्ट आहे वेगवेगळ्या टेस्ट आपण या ठिकाणी देऊ शकणार आहोत. परत आपल्याला माय डॅशबोर्ड वरती यायचं आहे. ओके, आणि विद्यार्थ्यांना आपला जो काही ग्रामरचा भाग असणार आहे तो ग्रामरचा भाग या ठिकाणी सिंग्युलर प्लुरल यावरती आपण क्लिक करूया. कोणता जो काही कंटेंट असेल, ओके, त्याच्यावरती आपण या ठिकाणी पहा आता हे जे काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण या ठिकाणी क्लिक करू शकतो. त्याच पद्धतीने आपण हा व्हिडिओ प्ले झालेला आपण या ठिकाणी पाहतोय. ओके, म्हणजे जे काही ग्रामरचा भाग आहे हा संपूर्ण ग्रामरचा भाग सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकणार आहोत. कोणताही कंटेंट, फ्रेजेस असतील, वर्ड्स असतील, ओके, वर्ड्स ऑफ द डे, ओके, आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये नेमके कोणकोणते शब्दांचा वापर करतो हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो. ओके, हे सर्व कंटेंट आपण या ठिकाणी पाहू शकणार आहोत, तेही विनामूल्य. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं इयत्ता 1 ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हे जे काही ॲप आहे रीड टू मी हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपणाला आपली इंग्लिश बोलण्याच्या संदर्भामध्ये असेल, त्याचं वाचन करण्याच्या बाबतीमध्ये असेल, शब्दाचा अर्थ समजण्याच्या बाबतीमध्ये असेल, हे आपण याचा वापर करू शकणार आहोत. तर निश्चितपणाने हा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी आवडलेला असणार आहे. त्याच पद्धतीने आणखीन आपले या ॲपच्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारची जर शंका असेल तर ते तुम्ही मला कमेंट करून या ठिकाणी विचारू शकता. निश्चितपणाने आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असणार आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, व त्याच पद्धतीने पहा विद्यार्थी मित्रांनो, आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा, व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन